30,000 कोटी रुपया गोयच्या डेव्हलपमेंटाक दिले. पहिले फोटी पेडण्याच्या काणकोणापर्यंत तुम्ही जर वचन पळत जरा रस्त्यांची जर चौफार विकास, पुलांचा चौफार विकास, मोपाचा इंटरनॅशनल एअरपोर्ट किंवा मांडवी पूल असत किंवा जुवारी पूल असत, फुडल्या 3 वर्सांनी म्हाका दिसता गोय हे जर डेस्टिनेशन जे असा हे फॉरेन डेस्टिनेशना सारखे असतले. म्हणजे ज्या पद्धतीचा विकास सिंगापूर आणि भायल्या कंट्रीनी असा, त्याच पद्धतीचा विकास, त्याच पद्धतीचा डेव्हलपमेंट हो आमकां गोयांत पळोवपाक मेळटलो. आणि हे कित्याक शक्य असा तर हे फक्त माननीय नरेंद्र मोदीजींचे केंद्रात सरकार असा आणि ताकाच लागून आमकां हे आता शक्य असा. म्हाका खबर असा आमचे विविध प्रश्न असतले. आताच आमचो एक भाव येऊन विचारतालो की मायनिंग केन्ना सुरू जातले. सतीशाक विचारतालो, सतीश मातसो भिलो की कितें सांगो काय म्हणून. हांव सांगता हांव 3 दिसां पयलीं दिल्लीत गेल्लो आणि 3 दिसां पयलीं पंतप्रधान कार्यालयाकडे पंतप्रधानाचे जे चीफ सेक्रेटरीज असा मिश्राजी हांकां स्वतः हांव आसतना म्हाज्या बरोबर निलेश कॅब्राल, आमचो नरेंद्र सावयकर किंवा सुदीन ढवळीकर हे सगळे पर्सनली मेळ्ळे. आणि तेन्ना थंयच्यानूच हांवें राजेशाकूय फोन केल्लो. खरें म्हणजे मायनिंगेतली एक आमचे उजगांव तिस्कार रॅली जालो. राजेश कदाचित सगळेच काँग्रेसवाले येयले म्हणून आमचो राजेश भाई वचूंक ना, पण हांव मुद्दामून सगळ्यांक कळपाक जाय कारण बिचोले आणि सत्तरी तालुक्यात आमचे कितलेशेच मायनिंग भाव आसा. आम्ही सगळे सगळी ऑप्शन्स म्हणजे ज्या ज्या पद्धतीन मायनिंग सुरू करपाक शकता कार्य या सगळ्या लोकांपर्यंत व्हरप, सगळ्या लोकांपर्यंत सांगप आणि सगळ्यांक सांगप हे आमचे सगळ्यांचे कर्तव्य असा. ताकाच लागून आम्ही सगळ्यांनी पहिल्यात पहिली समजून घेऊक जाय. फाटल्या 4 वर्सांक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन आम्ही ज्याला म्हणता की साफ नियत सही विकास, पहिले फावटी देशाचे स्वतंत्र झाल्या उपरांत आम्ही या पहिल्याच फावटी पळता की देशाचा विकास, देशाची प्रगती ज्या पद्धतीत चालल्या. आम्ही देशाचा जर ग्रोथ रेट पळत जाल्यार अमेरिके सारखिल्लो देश सुद्धा माननीय नरेंद्र मोदीजीक सलाम करपाक लागलेला असा. रशिया सारखिल्लो देश सुद्धा माननीय नरेंद्र मोदीजींचे नेतृत्व मान्य करपाक लागलेले असा. हे सगळ्यांनी आम्ही सिद्ध केले असा. नमन तुका गोयकारा, एक नवीन एक यात्रा सुरू केली. या यात्रेक आमचे उत्तर जे असा भाजपचे ते म्हणजे नमो गोवा. लक्षात द्या, नमो गुजरात करून आम्ही गुजरात जिंकले आणि नमो गोवा करून आम्ही गोवा आणि लोकसभा इलेक्शन जिंकतले हे तुम्ही पक्के तुम्ही लक्षात ठेवजे. ज्या सरकारचे गेल्या 4 वर्सांक एकही आरोप ना सरकारच्या मंत्र्याचे, एकाय मंत्र्याचेर खंयच्या घोटाळ्याचो आरोप ना असे शुद्ध हे सरकार नरेंद्र मोदीच्या नेतृत्वा खाली या देशान आज 4 वर्सां पूर्ण करता. ज्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यानी या देशाची मान सबन जगभर सारखी वयर केली, महासत्ते म्हणजे तो महासत्ता असा त्यांना दाखवून दिले की भारत हो काय कमी ना म्हणून प्रत्येक क्षेत्रात भारत हो येणाऱ्या कारण आघाडी मारतलो हे त्यांच्यानी चिन्ह आणि हे त्यांची खूण त्यांनी जगाला दाखवून आज दिलेली असा.